शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या भागातील आमच्या खडकवासला गावातील कोल्हेवाडी किरकटवाडी नांदोशी या परिसरातील गोरगरीब नागरिकांना या ठिकाणी आम्ही दिवाळीच्या निमित्तानं एक फराळ किट देण्याचं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं. तो उपक्रम आज आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता. तो उपक्रम आयोजित करून आम्ही या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी चापानाचा कार्यक्रम केला आणि सर्व महिला भगिनींना या ठिकाणी दिवाळी साजरी करावी साजरी करण्यात यावी त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वांना फराळ किट वाटून या ठिकाणी त्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा दिल्यात. मी सर्वांना या ठिकाणी दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आम्हाला त्या ठिकाणी साहेबांनी जे त्या ठिकाणी मंत्र घालून दिलेला आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्याच्या अधीन राहून आज या ठिकाणी आम्ही हा जो उपक्रम आहे आमचे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख खडकवासला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री संदीपभाऊ मते यांनी आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेली 2 वर्ष झालं कोरोनाने आपल्या भागातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं कंबरड त्या ठिकाणी मोडलेलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. अनेकांना त्या ठिकाणी 2 वेळचं जेवण मिळणं मुश्किल झालेलं आहे. आज जरी आपण म्हणत असलो कोरोना कमी झालेला आहे, कोरोना कमी झाला ह्याचा अर्थ लगेच सर्व सुबत्त झाली सर्व आलबेल झालं असं नाही आहे. आजही अनेक कुटुंबांना त्या ठिकाणी त्यांचा रोजगार बुडलेला असल्यामुळे त्यांना 2 वेळचं जेवण मिळणंसुद्धा मुश्किल आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा कुटुंबाची त्या ठिकाणी दिवाळी गोड व्हावी ह्या भूमिकेतून आमचे सहकारी मित्र श्री संदीप मते यांनी आज या ठिकाणी किराणा किटचं वाटप अशा कुटुंबांसाठी ठेवलं होतं. महाराष्ट्र, मी सचिन पासलकर, गौरीबुद्रुक माजी सरपंच आणि युवासेना जिल्हा प्रमुख. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र कडवातला गावचे माजी उपसरपंच आणि माजी तालुका प्रमुख शिवसेना संदीपजी मते यांनी या ठिकाणी गावातील गोरगरीब नागरिकांसाठी दिवाळीची भेट हा ज्या उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं त्या आयोजनाच्या निमित्तानं या दिवाळीची भेट घेण्याकरता आलेल्या सर्वच गोरगरीब महिला असतील नागरिक असतील त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून या ठिकाणी मला असं वाटतं की गोरगरीब नागरिकांची तळागाळातल्या जनतेची समस्यांची आणि प्रश्नांची जाण असणारा त्यांच्याशी नाळ असणारा आणि भविष्यामध्ये त्यांच्या समस्या सोडवू शकणारं एक आश्वासक नेतृत्व या भागामध्ये या ठिकाणी तयार होतं आहे. या सर्व नागरिकांना दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे असे उपक्रम भविष्यकाळामध्ये शिवसेनेच्या वतीने जे नागरिकांच्या हिताचे असतील असे उपक्रम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने राबवले जातील आणि त्यामध्ये संदीपमध्ये नक्कीच आघाडीवर असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आशिष चंद्रकांत मते, ग्रामपंचायत सदस्य खडकवासला. आज आपण या ठिकाणी दिवाळीनिमित्त किट वाटपाचा कार्यक्रम संदीप मोहम्मद यांनी ठेवलेला होता. तरी खडकवासला असेल, नांदेड असेल, किरकटवाडी असेल, भरपूर महिलांनी प्रतिसाद देऊन इथं या ठिकाणी शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये येऊन किट वाटपाचा कार्यक्रम उपस्थित महिला आल्या होत्या. तरी संदीप बहुमते यांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. त्याचप्रमाणे उपस्थित विजय कोल्हे असतील, सचिनभाऊ पासलकर असतील यांनीही, सचिनदादा पासलकर असतील यांनीही कौतुक केलेलं आहे. तरी असेच कार्यक्रम प्रत्येक सणाला व्हावेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जी परिस्थिती नसती, दिवाळीचं सामान नसतं, त्या ठिकाणी आपण पोचलो आहे त्याचाही अभिमान वाटत आहे. आणि कोरोना काळातही सर्व आम्ही कार्यकर्त्यांनी मिळून चांगलं काम केलेलं आहे. इथून पुढेही करत राहू आणि असंच आमच्या मागे आशीर्वाद संदीप बहुमते असतील, विजय कोल्हे असतील यांचा आमच्या कार्यकर्त्यांवर आशीर्वाद असावा आणि असंच कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत राहावे आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा आम्हाला संधी मिळावी असं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.